मिरजेतील मालगाव रोड दत्त मंदिर बस स्टॉपजवळ भाड्यानं राहणारा मनीष प्रकाश कदम वय वर्ष 36 राहणार मालगाव रोड दत्त मंदिर बस स्टॉप मिरज. शहर पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंतरे हे पेट्रोलिंग करीत असताना त्यांना खास बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार मनीष प्रकाश कदम राहणार दिंडीवेस विठ्ठल मंदिराजवळ मिरज हा बेकायदेशीरपणे गॅस सिलेंडर विकत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांच्या घरी छापा मारला असता त्याच्याकडे शीघ्र ज्वलनशील अशा भारत गॅस कंपनीच्या भरलेल्या घरगुती 15 गॅस सिलेंडरच्या टाक्या आणि गॅस भरण्याची इलेक्ट्रिक मोटार आणि इलेक्ट्रिक वजनकाटा असे साहित्य जप्त करून त्याला अटक करण्यात आली. बेकायदेशीरपणे गॅस सिलेंडर रिफिलिंग करत असल्याबाबत मिरज शहर पोलीस ठाण्यात अत्यावश्यक वस्तू अधिनियम 3 आणि 7 कलम 285 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून याबाबतचा अधिक तपास मिरज शहर पोलीस करीत आहेत. आज मिरज शहर पोलीस स्टेशन हद्दीत मनीष प्रकाश कदम मालगाव रोड दत्त मंदिर हा आपल्या राहत्या घराच्या शेजारी बेकायदेशीररित्या शासकीय वापराचे घरगुती सिलेंडर जवळ बाळगून ते त्या सिलेंडरमधील गॅस मोटारीच्या साहाय्याने अन्य बेकायदेशीर सिलेंडरमध्ये भरत असल्याबाबत अथवा त्याचा बेकायदेशीररित्या गॅसची विक्री करत असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे मिरज शहर पोलीस स्टेशनमार्फत त्याच्या राहत्या घराशेजारी छापा टाकला. त्यावेळी त्याच्याकडे 13 बेकायदेशीर सिलेंडर टाक्या मिळून आलेल्या आहेत. तसेच एक इलेक्ट्रिक मोटार आणि वजनकाटासुद्धा मिळून आलेला आहे. त्याच्यावर अत्यावश्यक वस्तू कायदा कलम 155 कलम 3-7 प्रमाणे आणि IPC 285 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे.